रत्नागिरी जिल्ह्यात येण्यास बंदी हुकूम घालण्यासाठी पोलीस मला शोधतात, पण मी बारसूला जाणारच, कोणताही कायदा मला अडवू शकत नाही, अशी प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिली आहे. तर उद्योगपतींची सुपारी घेऊन प्रकल्प लादला जात असेल तर तसं होऊ देणार नाही, असा इशाराही राजू शेट्टींनी दिला आहे. अनेक नेत्यांना त्यांनी रत्नागिरीमध्ये यायला बंदी घातलेली आहे. मला एक कालपासून रत्नागिरीचे पोलीस शोधत आहेत असं मला कळालं, आणि ते अशासाठी शोधतायत की माझ्यावर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येण्यासाठी बंदी हुकूम बजावण्यासाठीच ते शोधताय. ज्यावेळी आम्हाला जायचं त्यावेळी कुठलाही कायदा कुठलीही बंदी आम्हाला अडवू शकत नाही, आणि आम्ही रत्नागिरीत गेल्यानंतरच तुम्हाला कळेल की आम्ही तिथं पोचलेलो आहोत. मग उद्योगपतींच्या सुपाऱ्या घेऊन अशा प्रकारे स्थानिकांच्यावर दडपशाहीचा वरवंटा फिरवून जर सरकार अशा पद्धतीनं प्रकल्प लादत असेल तर ते आम्ही होऊन देणार नाही. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.